सो आता आपण आपल्या कुलदैवतेला म्हणजे कुबलांच्या कुलदैवतेला आलेलो आहे बराडी देवीला. परवा आणि प्रगत काका सुद्धा टाइम स्पेंड करतात आणि मम्मी पप्पा तिथे मस्त रिलॅक्स करतात. श्री देवी भगवती नमस्कार. माझं नाव प्रेरणा लोके आणि आत्ता आपण आहोत सावंतवाडीमध्ये. आणि आज मी एवढी रेडी का झाले तर येस, आज आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला कुबलांची बराडी देवी परबवाड्यात. सो आज सगळे आम्ही माझे आई पप्पा प्रगत मी आणि प्रशांत आम्ही सगळे चाललो आज कुलदैवतेच्या दर्शनाला. येस, आणि परवा सुद्धा आम्ही सगळे चाललोय कुलदैवतेच्या दर्शनाला. सो चला आता पटापट निघूया. ऑलरेडी पावसाची सुरुवात झालेली आहे. त्याच्या अगोदर आपण एका फॅक्टरीला व्हिजिट करणार आहोत. गेल्या वेळी जे आपण काजू फॅक्टरीला व्हिजिट केलं होतं, येस आपण त्याच फॅक्टरीला परत एकदा व्हिजिट करणार आहोत आणि मग तिथून आपण डायरेक्ट जाणार आहोत वेंगुर्ल्याला. सो बघा, पाऊस आलेला आहे. तुम्हाला जमिनीवर दाखवत आहे बघा पावसाचे थिंग. आणि ही आहे जेनी. हाय जेनी, गुड गर्ल. हा कुठला आहे? पिल्लू कुत्रा आहे. ओके, तो चला आता पटापट. ऑलरेडी आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे. सो गुड बाय. परत एकदा बोल. सो गुड बाय. आता आपण भेटूया डायरेक्ट काजू फॅक्टरी मध्ये. काजूचा बिया. आणि तिथे बघा ते काजू सोलून वेगळे करतात. बघा किती छान हिरवं आहे. ही नदी आहे. बघा काय मोदक आणि मोदक होते ती. आता बराडी देवीला जायच्या अगोदर ना आपण तांबळेश्वराला आलेलो. तांबळेश्वर म्हणजे कुबलांचा मूळ पुरुष. सो इकडे आधी त्यांचं दर्शन घेऊया, मग भगवती देवीचं दर्शन घेऊया आणि मग बराडी देवीला जाऊया. श्रीदेव तांबळेश्वर मंदिर, श्री भगवती देवी मंदिर. जाऊया श्री देवी भगवती. मानसेश्वर मंदिर मध्ये तिथे मंदिर आहे. आणि ते राईट हँड साईडला सागरेश्वर बीच. राज्य मागून घे पटापट पटापट. पुरुषोत्तम कुबल तू काय लाव. पर्व भावन दर्शन अमृत दाखवा. त्याचप्रमाणे आगामी पूजा दक्षिण इच्छापूर्वक त्यांच्या आरोग्य कायद्याची कामं घर असून पाणी असून मित्र असून रंगा जाऊ पैसा घे आणि सर्वांची इच्छा माझी सेवा करू माझ्या. परवा हॅलो. आणि आता आपण पोहोचलोय. सो कमान बघा, छान केळी लावली आहेत. फणस, आंबे, पपई. चला आतमध्ये जाऊया. सो आता आपण आपल्या कुलदैवतेला म्हणजे कुबलांच्या कुलदैवतेला आलेलो आहे बराडी देवीला. आपण ओटीसाठी थांबलो आहे लाईनमध्ये आणि बाकी सगळे महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आपण पण घेऊया थोडंसं. कुलस्वामी बराडी देवी मंदिर किती सुंदर सजवलं आहे. जायला पण आलो त्या मंदिरामध्ये. आणि आपण आता जवळ आलो. सुंदर अशी सजावट आणि थोड्याच वेळात तुम्हालाही देवीचं दर्शन देईन. आणि बघा सुंदर आपली बराडी देवी. आठ होती दुर्ग त्यामुळे आम
प्रेरणा चौक महापरिसरातील प्रेरणा आई आणि बाबा तिकडे बसले, मी आणि परवा इकडे बसलो. आणि आता आपण सगळे चाललो आहोत सागरेश्वर बीचकडे, कारण परवा खूप कंटाळला होता आणि हट्ट करायला लागला की मला समुद्रावर जायचं. सो जवळच सागरेश्वर बीच होता. त्याची आणि काकाची मस्तच गट्टी जमते, त्याच्यामुळे तो काकासोबत पुढे पळाला. पडणार होते मी आणि आता मी पडता वाचले. अरे वा, मस्तच. आणि परवा बघा पळालाय, खूप आनंदात आहे. काय हॅपी का? पटकन तोंडात मिठभाव समुद्र किनाराच येतो, पण ॲक्च्युली सागरेश्वर समुद्र किनारा. आणि तिथले लाईट हाऊस आहे आपलं वेंगुर्लाचं, आणि बरेच पर्यटक आलेले आहेत. काका पण एन्जॉय करतो. आज ऊन नाही आहे, त्यामुळे अजून छान वाटतंय. असं मळब आहे. परवा तू पुढे जाऊ नका. काका आणि परवाची मस्तच मस्ती चालू आहे. परवाने आज झोपणार आहे लवकर, आज परवाला आहे तकला. काका हात पकड परवाचा, त्याला मजा येते. सकाळीच खरं तर पाऊस पडला, त्याच्यामुळे आज असं ऊन असं नाही आहे, आजचं मळप आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय, प्लीजंट आहे आणि ऊनही लागत नाही आणि मजा येते. माझी साडी भिजेल म्हणून मी जास्त आज समुद्रात जात नाही आहे, नाही तर मलाही खरंच खूप जायची इच्छा आहे, खूप मस्ती करायची इच्छा आहे परवासोबत, पण अनफॉर्च्युनेटली साडीमुळे मला नाही जाता येते. आणि मम्मी पप्पा तितके मस्त रिलॅक्स करतायत. आय डोंट नो आफ्टर किती वर्षानंतर ते दोघं एकत्र असे समुद्रकिनारी आले असतील आणि दोघं असे. सो चला त्यांना पण त्यांचा एक टाईम स्पेंड करू द्या. परवा आणि प्रगत काकासुद्धा टाईम स्पेंड करतायत आणि आपण बीच एन्जॉय करूया.